फडणवीस ने मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की तुमचं तरी काय बिघडलं असतं, अडीच वर्ष त्यांना दिली असती झाली चूक। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या याच विधानामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे। शिवसेना भाजपची युती झाली नाही, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद का दिलं नाही असा प्रश्न मी फडणवीसांना विचारला, त्यावर फडणवीसांनी चूक झाल्याचं सांगितलं असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलाय। गोखले यांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। शिवसेना भाजपला एकत्र आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत, अडीच वर्ष शिवसेनेला दिले असते तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता, त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी असा सवाल ही त्यांना मी केला होता, त्यावर माझी चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते असा दावा विक्रम गोखले यांनी केलाय। माझे प्रयत्न चालू आहेत, फडणवीसाने मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की तुमचं तरी काय बिघडलं असतं, अडीच वर्ष त्यांना दिली असती बरं, तुम्हाला कुठली पाहिजे अडीच वर्ष पहिली का नंतरची, हे माझे प्रश्न आहेत त्यांना, कारण मी फाट फाट बोलणारा मनुष्य आहे, मला वरचे आदेश फिदेश मी झुगारून देतो। फडणवीसांचा काय रिप्लाय होता तुम्हाला? झाली चूक। यावर फडणवीसांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे।